जे हेतू या मिसासाठी दिलेले आहेत अशा सर्व हेतूंसाठी आपण ही मिसा अर्पण करूया. विशेष करून जी लोक दुःखी आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये दुःख आहेत, अशांसाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. आज नोवेनाचा चौथा दिवस, पवित्र मरिया दुःखितांची राणी हा आपला आजचा विषय आहे. आपल्या जीवनात दुःख येणं हे सामान्य आहे, परंतु त्या दुःखाला सामोरं जाणं हे महान कृत्य आहे, महान कार्य आहे. आज आपण प्रभूच्या चरणी एकत्रित जमलेले असताना आपल्या हातून घडलेल्या अपराधांची आपण आठवण करूया व त्याबद्दल परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगेने मी फार पापी केले आहेत. माझा फार मोठा अपराध. मनमनित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र क्रूसावर खिळला असता त्याची माता मरिया क्रूसाजवळ अश्रू ढाळीत त्याच्या क्लेशात सहभागी झाली होती. तुझी ख्रिस्त सभा ख्रिस्ताच्या क्लेशात व मरणात सहभागी होवो व त्याच्या पुनरुत्थित नवजीवनाचा आनंद मिळविण्यास पात्र बनो. ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे करंथीकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक वृत्तीच्या माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकाबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा आणि कलह आहेत त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही, आणि मानवी रीतीने चालता की नाही, कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलचा आहे, दुसरा म्हणतो मी अपोलोचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? अपोलोस कोण आणि पौल कोण? ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, ज्याला त्याने प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपोलोसने पाणी घालले, पण देव वाढवत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव
हाच काय तो आहे. लावणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहे. तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल, कारण आम्ही देवाचे सहकारी आहो. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. ज्या लोकांना देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. चार अष्टाचा देव परमेश्वर आहे. ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो. प्रतिसाद. ज्या लोकांना देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो, त्या सर्वाची हृदये घडवणारा आणि त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. प्रतिसाद. ज्या लोकांना देवाचे प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे. आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे. त्याच्या ठाई आमच्या हृदयांना आनंद आहे. त्याच्या पवित्र नामावर आमची श्रद्धा आहे. प्रतिसाद. ज्या लोकांना देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. जय घोष. प्रभु तुम बरोबर असो आणि तुमा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. समुद्र तुफानी लाटांनी खवळलेला आहे, नद्यांना पूर आलेला आहे, मोठमोठे डोंगर कोसळून भुईसपाट होत आहेत आणि ह्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे माणसाला वाटत आहे की तो माशासारखा जाळ्यामध्ये अडकलेला आहे. मग तो कोणताही माणूस असू की समाज असो,
मासे धरणारे असोत की शेतकरी असोत की डोंगराळ भागात राहणारी लोक असोत, गरीब असो की श्रीमंत, गावातील असो की शहरातील, शिक्षित व अशिक्षित, देशातील असोत की परदेशातील, प्रत्येक समाजातील अनेक लोकांच्या जीवनावर फरक पडलेला आहे। एक प्रकारची त्यांच्या जीवनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, विशेष करून जी लोक किंवा काही कुटुंबातील ज्या व्यक्ती या कोरोनाच्या संपर्कात आलेले आहेत आणि आलेल्या होत्या, त्यांची दुःख देखील फार मोठी आहेत। जणू काही मोठं संकट त्यांच्या कुटुंबावर कोसळलेलं आहे। ते ह्या दुःखामध्ये ह्या संकटामध्ये अडकलेले आहेत असं त्यांना वाटत असेल, परंतु आपणाला तेथेच अडकून राहायचे नाही, तर या दुःखाच्या महासागराला सामोरे जायचे आहे, त्यावर आपणा सर्वांना मात करायची आहे। म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरून त्याची आई आपणाला दिलेली आहे की तिच्याकडे पाहून, तिच्या जीवनाकडे पाहून आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना, समस्यांना, अडथळ्यांना, दुःखांना आपण सामोरे जाऊ शकू, कारण तिची दुःख देखील आपल्यासारखीच फार मोठी होती, पण ती त्यांना सामोरी गेली, त्यावर विजय मिळविला। म्हणून देऊळ मातेने पवित्र मरिया दुःखितांची राणी म्हणून घोषित केले आहे। पवित्र मरियेने तिच्या रोजच्या जीवनात आलेल्या समस्यांचा, दुःखाचा महासागर देवाच्या शब्दावर, त्याच्या वचनावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून तो पार केला आहे। अगदी सुरुवातीपासूनच तिच्या जीवनात अडथळे होते, दुःख होती, परंतु तिने स्वतःला त्यात अडकवून घेतले नाही, तर ती त्यास सामोरी गेली। जेव्हा हेरोद राजाने लहान बालकांची हत्या करण्याचा आदेश दिला, तेव्हा ती म्हणाली असती की ह्या ज्या येशू बाळाला मी जन्म दिलेला आहे तो परमेश्वराचा पुत्र आहे, परमेश्वर त्याची काळजी घेईल, मी का म्हणून इजिप्त देशात पळून जावे। पण नाही, तिने देवाच्या शब्दाचे पालन केले, त्याच्या शब्दाची आज्ञा पाळली। अशा अनेक दुःखांना, अनेक संकटांना पवित्र मरिया सामोरी गेली आहे, त्यावर तिने विजय मिळविलेला आहे। आपणाला देखील आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणींना, समस्यांना, अडथळ्यांना, दुःखांना सामोरे जाण्यास पवित्र मरिया जी दुःखितांची राणी आहे तिच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून परमेश्वराकडे तिच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया। आमेन। प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ता ठाई आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत। प्रभूने आपल्यावर केलेल्या उपकारांची आठवण करूया। प्रार्थना करण्यासाठी तो नेहमी आपल्याला स्फूर्ती देतो, आपल्या प्रार्थना स्वीकारण्यास त्याला विनंती करूया। आपले उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। आपले पोप फ्रान्सिस यांच्यासाठी प्रार्थना करूया। निसर्ग वाचवण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न, त्यांच्या प्रयत्नाला यश यावे व त्यांचा आदर्श आपण प्रत्येकाने करावा म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। आपले धार्मिक पुढारी कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी, व्रतस्थ यांच्या प्रयत्नांतून ख्रिस्तसभेची नेहमी उन्नती व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। आपण प्रत्येकजण देवाची निर्मिती आहोत, प्रत्येकांनी एकमेकांचा आदर सन्मान करून एकमेकाप्रती
जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पडावी म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। सॉलोमन राजाने देवाकडे शहाणपणाचे दान मागितले। टाकाऊ व टिकाऊ यामधील भेद जाणण्याची बुद्धी आपणा सर्वांना लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। सामायिक घराची काळजी घेण्यासाठी आपण प्रत्येकानी प्रयत्न करावे व निसर्गप्रेमी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया। हे स्वर्गीय पित्या, तू आमचे जीवन व तारण आहेस। आज तुझ्यापुढे सादर केलेल्या आमच्या प्रार्थनांचा तू स्वीकार कर। ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो। हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस। तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत। पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल। परमेश्वर सदैव सुवंदित असो। हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस। तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत। द्राक्षवेलीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल। परमेश्वर सदैव सुवंदित असो। बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्तसभेचे कल्याण हो। हे दयाळू परमेश्वरा, येशूच्या क्रूसाजवळ उभी असताना तू मरियेला आमची प्रेमळ माता म्हणून नेमलेस। तिच्या सणाच्या दिवशी तुझ्या नावाच्या गौरवासाठी आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत। आमच्या दानांचा स्वीकार कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले आहे। प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया, ते योग्यवर असताय। हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करत आहोत। पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृद्ध आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो। जय जयकार करा हो प्रभुता, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभुता, जय जयकार करा। स्वर्ग आणि पृथ्वी तुझा वैभवे अखंड भरली आहे। जय जयकार करा,
जय जयकार कराओ प्रभु ता जय जयकार करा। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस, ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो, ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु ऑस्वर्ल्ड ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वावर दया कर। देव माता धन्य कुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। आमेन। प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने एकत्र म्हणूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा प्रकरण क्षमा करीतो तसेच तू आमच्या प्रधानची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पाडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव। हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर।
तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमाव दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमाव दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु तू एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्तप्रसाद स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस यावर मी श्रद्धा ठेवतो. मी सर्व गोष्टीपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करतो. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करतो, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देतो. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. वेलंकन्नी मातेच्या नवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवारणी माते, जसं तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचं वचन तू दिलं आहेस तसं मलासुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोविन्यामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिलव, किंवा ज्या कृपाप्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिलव. येथे आपल्या विनंत्या व्यक्त कराव्यात. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमांदनाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरी प्रभु तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फल येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आताने आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाया आहे. धन्य तू स्त्रियामध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाया आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाया आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाया आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाया आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाया आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। गॅब्रियल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादले, त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार। ती तुझ्या मस्तकातील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा। हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो। माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी रहा। जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो। प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर, असे विनवितो, आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, शाश्वत मुक्तीचा संस्कार आम्ही स्वीकारला आहे, आमच्या प्रार्थना ऐकून घे। पवित्र कुमारी मरियेने सहन केलेल्या दुःखाच्या या स्मरण दिनी आमच्या व ख्रिस्त सभेच्या हितासाठी ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी व्हायला आम्हाला प्रवृत्त कर। ही प्रार्थना आम्ही प्रभेशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे। देवाचे आभार मानूया। कोरोना विषाणूपासून मुक्ती मिलावी म्हणून प्रार्थना। हे सर्वशक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस। कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूची प्रार्थना ऐकून घे। या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे। ज्यांना ह्याची लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावेत। या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी, यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो। या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर्स संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे। शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन।
मरिया माते सांग मला सकल धड़ पड़े निवार वाटे दिल काटे कर्मा जागे उतारो कर्मा जागे उतारो मरिया माते सांग मला तुला किती